आता त्यांची इकॉनॉमिक्स जर काढून गेली, फॉर एक्झाम्पल कला अकादमी, 18,500 त्यांना हॉलाक पडटा, 3,500 पड्ड्याचे पैसे पडटा, 1,500 कितें रिफ्रेशमेंट जाता, कास्टाचे पैसे 30,000 आसता, एडवर्टिजमेंट घालता 10,000 ते 12,000, हे सगळ्यांत जर पळोवंक गेले जाल्यार एक तियात्राचे मागीर तांकां 20,000 तांकां ताची जोड आसता, वीथ GST तांचे 18,000 वता जाता. म्हणल्यार कितें आता रिजल्ट कितें की नो प्रोफीट नो लॉसाचेर तो तियात्र कितें करतलो, आनी धर ताक करपाक कांय इन्सेंटीव ना, तियात्रूच बंद जातले. सो वी वील बी किलिंग अ एसेन्स ऑफ गोवा विच इज अवर कल्चर. सो इन द इन दीस रिगार्ड वी आर पुशिंग फॉर गेटिंग देम आउट ऑफ द GST ब्रॅकेट एन्ड वी वील रिप्रेझेंट टू द GST काउन्सिल, चीफ मिनिस्टर वील रिप्रेझेंट, बट वील हॅव टू बिल्ड अप द केस. अँड आय हॅव टोल्ड रवींद्र भवन मडगाव विच इज यू नो हॅविंग पीपल फ्रॉम अवर पार्टी टू फायल अ प्रॉपर रिपोर्ट, गो टू द लॉयर्स, टेक अ अँड मेक अ केस. सो दे वील बी कोऑर्डिनेटिंग विथ द आर्टिस्ट अँड बिल्डिंग अप द केस. इट हॅज बीन टोल्ड टू दॅम साई पायणेकर अँड सांगणारे, तो तातूंतलोच कोण दिसतो. आय थिंक यू शूड गुड. तियात्रिस्टांचेर चेपण हाडपा खातीर सरकार यत्न करता म्हूण शिवसेनेन आरोप केलो. हे सगळ्या घडामोडींतल्यान म्हाका एक महाभारतांतले कॅरेक्टर याद जाता, एक धृतराष्ट्र आनी विदूर आशिल्लो, आनी तो धृतराष्ट्र आंधळो जाल्ले कारणान ताका सगळे जी घडामोडी घडटा तो विदूर सांगतालो. सो ह्या हातूंत भितर आज CM पर्रीकर आमचो जो गोंयचो मिनिस्टर आसा तो आज दोळे आसून धृतराष्ट्र जाला, आनी प्रत्येक गोश्टी ताका नॅरेट करपा सारक्यो खातीर विजय कितें विदूर जाला. आज CM पर्रीकर लोकां मदीं वचना, आज ताका लोकांले ग्रिवन्सीस कळना, हे ग्रासरूट लेवला भितर तो कनेक्ट ना. आज हे जे सगळे तांगेली ड्रामा ही प्रेशर टॅक्टीक चलल्या, टायम डिलेईंग पॉलिसी चलल्या, हातूंतल्यान मे बी तांगेले अशी प्रेशर टॅक्टीक आसा की ते करपाक सोदता हे जे तियात्रिस्ट किंवा ड्रामा हातूंतल्यान जे एक तरेन सरकाराक तांणी एक्सपोज करता, रियलिटी कॉमन मनशां मदीं हाडटा, ती रियलिटी खातीर चेपोवपा खातीर एक चेपण करपाचो यत्न आज सरकारा कडल्यान दिसता. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.